आज आपण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी गांधींचं करायचं काय या मुक्तनाट्याचा 62वा प्रयोग केला आणि आपल्यासोबत कॉलेजचे प्राचार्य साहेब इथं आहेत, तर ते आपल्या या नाटकाबद्दलचा अभिप्राय व्यक्त करतील. आज आमच्या महाविद्यालयामध्ये गांधींचं करायचं काय ह्या नाटकाचा प्रयोग सादर झाला. खरं तर आम्ही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे नाटक पाहून फार प्रभावित झालो. आणि या नाटकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ह्या नाटकाची खूप चांगली संहिता लिहिलेली, खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे आणि यामध्ये काम करणारे जे कलाकार आहेत ते हौशी कलाकार आहेत. हे गांधींच्या विचाराने भारवलेले कलाकार आहेत आणि त्यामुळं ज्यावेळेस एखादा माणूस हे आपलं काम समजतो त्यावेळेस त्यात तो सहभागी होतो आणि अतिशय चांगलं प्रदर्शन करतो असं सर्व कलाकारांनी काम केलं आहे. प्रोफेशनल जे कलाकार असतात ते मला पैसे किती मिळणार आणि मी काम किती करणार असा एक त्यांचा हेतू असतो. मात्र यांचं जो हेतूच आहे मोठा की गांधींचे विचार हे समाजापर्यंत नेले पाहिजेत म्हणून ते काम करतात आणि त्यामुळं त्यांची जी मांडणी आहे, त्यांचं जे सादरीकरण आहे ते अतिशय उत्कृष्ट होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गांधींच्या बद्दल जे काही गैरसमज आहेत त्याचं अतिशय बारकाईनं लेखकांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यातून त्या गोष्टी समोर मांडलेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वच मुलांना त्यातल्या बारकावे खूप आवडले. आणि मला असं वाटतं की आज गांधीजी तर नोटेवरच शिल्लक राहतात काय अशी जी भीती वाटते ती माझी दूर झाली. निश्चित खूप तरुण लोक आहेत, खूप या देशात माणसं आहेत की जे गांधींचे विचार पुढे घेऊन जाणार आहेत आणि त्यात तेच हे विचार जे स्मिता पाटील कलापथक की चित्रकरंजी यांनी हे जे विचार आपणासमोर आणले मला वाटतं खरंच आपणा सर्वांनाही मार्गदर्शक आहेत. याचे लेखक दिग्दर्शक आणि कलाकार खरं तर यांनी या कामाला वाहून घेतले, अतिशय निरपेक्ष पद्धतीने हे काम करतायत. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आणि कॉलेजनी हा प्रयोग लावा म्हणून आपण थोडं आव्हान करावं. खरं तर मी सर्वच शाळा महाविद्यालय यांना अशी विनंती करेल की गांधीजीचे आपण 150वी जयंती साजरी करतो आहे, आपण रस्त्यावर कचरा गोळा करतो आहे, आपला आवार स्वच्छ ठेवतो आहे आणि त्यांचा स्वच्छतेचा हा जो संदेश आहे हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार देश पातळीवर नाव होते. आणि ह्या 150वी जयंतीनिमित्त जर बापूंचे खरे विचार समजून घ्यायचे असेल तर हे नाटक पाहणं मला फार आवश्यक वाटतं. सर्वच महाविद्यालयांनी बापूंचं हे नाटक गांधींचं करायचं काय हे नाटक जर आपल्या महाविद्यालयात सादर केलं तर आपल्या मुलांना आपल्या शिक्षकांना खूप चांगलं प्रबोधन होईल आणि बापूंचे खरे विचार हे लोकांपर्यंत पोहोचतील. थँक्यू सर. ओके.